सहा बातम्यांमध्ये पहिली बातमी आहे. मुंबईत आयोजित भाजपा कार्यकारिणीची. मीच मुख्यमंत्री होणार, मी फक्त भाजपाचा नाही तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येण्याचा निर्धार व्यक्त केलाय. ही निवडणूक युतीच्या माध्यमातूनच लढणार, याबद्दल शंका बाळगू नका, हे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला जोरदार टोला हाणलाय. आपल्या मित्रपक्षामध्ये बऱ्याच लोकांना बोलायची खुमखुमी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. पुढची 5 वर्ष दुष्काळमुक्ती हेच ध्येय असल्याचं ते म्हणाले. कुठलाही संभ्रम मनामध्ये ठेवू नका, आपण ही निवडणूक युतीमध्येच लढणार आहे. कोणाच्याही मनामध्ये संभ्रम असण्याचं कारण नाही, ही निवडणूक युतीतच आपण लढणार आहोत. युतीमध्ये लढत असताना कुठल्या जागा आपल्या, कुठल्या जागा त्यांच्या, कुठल्या जागा मित्रांच्या, याचा निर्णय लवकरच होईल. तो निर्णय अद्याप झालेला नाही आहे. हे याकरता सांगतो की कोणाला जर वाटत असेल आम्ही मेहनत कशाला करायची, आमची जागा तर जाणारच आहे, अशी कुठलीही जागा नाही की जी जाणार आहे. कुठली जागा आपल्याकडे येऊ शकते म्हणजे आपल्या मित्रांकरता, जसं मगाशी दादांनी सांगितलं आपल्याला आपलं काम उभं करायचं आहे, तसं ही देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कुठली जागा आपल्याकडे येऊ शकते, त्यामुळे युतीमध्येच आपल्याला या ठिकाणी लढायचं आहे. आणि हे मुख्यमंत्री वगैरे जे काही वादविवाद या ठिकाणी काही लोक उभे करतात, हे कुठल्याही वादामध्ये आपण पडण्याचं कारण नाही आहे. मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, जनता ठरवते की या ठिकाणी कोण आपला मुख्यमंत्री असला पाहिजे, आणि त्यामुळे आपण काळजी करण्याचं कारण नाही आहे. अनेक लोकांना वादविवाद उभे करायचे असतात आणि माध्यमांना तर खाद्य हवंच असतं, त्यांची चूक थोडी आहे, त्यांना दिवसभर न्यूज चालवायची आहे, त्यामुळे मग याला विचारणार, त्याला विचारणार, त्याला विचारणार, आणि अनेक लोकांना मग बोलायची खुमखुमी येते. आपल्या मित्रपक्षाकडे खुमखुमी असलेले लोक जरा जास्तीच आहेत, त्यामुळे ते त्या ठिकाणी रोजच बोलतात. आपल्या इकडे आहेत, नाही आहे तसं नाही आहे, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी एक शेर ऐकलेला आहे की परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं. परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं, और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं. बोलायची आवश्यकता नाही आहे, आपलं काम बोलतं. काम 5 वर्ष जे काम आपण केलंय ते काम या ठिकाणी बोलत आहे, आणि म्हणून कुठल्याही ट्रॅपमध्ये येण्याचं कारण नाही आहे. मोदीजी आहेत, अमित भाई आहेत, उद्धवजी आहे, मी आहे, अध्यक्षजी आहेत, आपले नेते आहेत, त्यांचे नेते आहेत, सगळे बसून ठरव ना. आणि मी तर सांगितलंच आहे मी पुन्हा येणार म्हणून, सांगितलं आहे ना, हे तर सांगितलंच आहे. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मी काय एकटा भाजपचा मुख्यमंत्री आहे का? मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री आहे. भाजप आणि शिवसेनेचं सरकार आहे. मी भाजपचाही आहे, मी शिवसेनेचाही आहे, मी RPIचाही आहे, मी RASAPचाही आहे, सगळ्यांचा मुख्यमंत्री मी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, मग कोण होणार, कधी होणार, किती वर्ष होणार, कसा होणार, काही काळजी करू नका, सगळं नीट होईल. लिफाफा देखकर मजमून भाप लेते हैं हम, म्हणजे लिफाफा पाहून आत काय लिहिलं आहे, तसं मला SMS आला भेटायचं आहे की माझ्या लक्षात येतं की याला नेमकं कशाकरता भेटायचं आहे. ही आता परिस्थिती आहे, मी भेटेन, मला भेटायला काय नाही, मी सगळ्यांना त्या ठिकाणी भेटणार आहे. पण ज्यांना पक्षाचा अनुभव आहे त्यांना हे माहिती असेल, या पक्षामध्ये निवेदन देऊन कोणाला तिकीट मिळत नाही, कोणाच्या बाजूनं लोक उभे करून कोणाला तिकीट मिळत नाही. आगे बढो जिंदाबाद मुर्दाबादचा नारा देऊन या ठिकाणी तिकीट मिळत नाही. आपली व्यवस्था आहे, या व्यवस्थेत जो योग्य असेल त्याला तिकीट मिळतं, जो त्याच्यापेक्षा कमी योग्य असेल त्याला मिळत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आता सगळ्यांचा फोकस हा मुंबईन असू नये, नाहीतर प्रत्येक जिल्ह्यातनं 25 लोक सकाळी उठले का चालले मुंबईला तिकीट मागायला चाललो, 25 लोक उठले का चालले मुंबईला. कोणीही मुंबईला येऊ नका, जे मुंबईला निवेदन घेऊन येतील तिकीट द्या म्हणून त्यांचा एक मार्क तिथेच कट करणार आहे, तिथेच कट एक मार्क.